अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केळी व इतर सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी जगदीश पुंडलिक पाटील या शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात केळी पिकासह कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। जगदीश पुंडलिक पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या केळी पिकाची तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पाहणी करून ग्रामस्तरीय तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी 2 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याबाबतचे तातडीचे आदेश दिले आहेत। याच्यामध्ये आता शासन स्तरावर सूचना प्राप्त झालेल्या आहेत। ह्या 2 दिवसामध्ये अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने जे काही पिकांचं नुकसान आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे, तर आज सकाळीच आपण सर्व अधीनस्थ जे आमचे ग्रामस्तरीय अधिकारी आहेत, तलाठी असतील, कृषीसहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील, यांना शेती पिकांचं जे या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत। शासन स्तरावर तसं आपण प्राथमिक अहवाल देखील आपल्या संपूर्ण तालुक्याचा पिकनी आहे पाठवत आहोत आणि पंचनाम्याचं काम देखील आपण तातडीने यामध्ये पूर्ण करून घेणार आहोत आणि शासनाला याच्यामध्ये आपण तालुक्यातील नुकसानीचा अहवाल पाठवत आहोत। याच्यामध्ये काय असं वरच्या सर्व काही तुमच्या अंतर्गत काही नुकसान भरताना तात्काळ देण्यासाठी वगैरे काही सूचना आहेत का? शासनाकडे अहवाल जाईल पंचनाम्याचा, त्याच्या अंतर्गत मग अहवाल आपला अंतिम झाल्यानंतर शासन निर्णयानुसार आपल्याला मदत जी देय असेल शासनाकडे अंतिम अहवाल पाठवून शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेतला हो मदत मिळेल त्याची। साहेब, जे हे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना सरसकट मिळावं ही अशी आहे, त्यासाठी तुम्ही पुरेपूर प्रयत्न कराल? यस, चालेल। वरिष्ठ स्तरावरून याचं नुकसान मदतीचा निर्णय होईल। पंचनाम्यांचा अहवाल जो आहे ना तो आपण फक्त पाठवणार शासनाला, मदतीची कारण निकषाप्रमाणे मदत दिली जाईल। बरं सर, आता पिंपळगाव एक झालंय, वडगाव सध्याला पण भरपूर संपूर्ण तालुक्यामध्ये मी आज दुपारी त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यकांची बैठक घेत आहे। ज्याही गावामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व गावांचे पंचनामे आपण करणार आहोत, शासनाला तसा अहवाल आपण पाठवणार आहोत। तलाठी, कृषीसहाय्यकांची बैठक घेऊन तलाठी, कृषीसहाय्यक आणि ग्रामसेवक साहेब, या सर्कलमध्ये सर्वात जास्त केळी आणि कापूस हे 2 पिकांचं लागवड असते आणि त्यामुळे केळीचं आणि कापसाचं दोघांचं पण नुकसान झालेलं आहे। बरोबर नाही, कापसाचं 70% आपण ज्याही पिकाचं नुकसान झालेलं आहे ते आपण पंचनाम्यामध्ये समाविष्ट करणार आहोत, आपण ते तसं कळवू शकतो। आणि साहेब, जे पंचनामे आपण करतोय तर प्रत्येक शेतकऱ्यांची आशा आणि जे नुकसान झालेलं आहे ते जास्ती प्रमाणात झालेले आहे आणि सर्व शेतकऱ्यांची अशी आहे की सरसकट ही मदत मिळायला पाहिजे ही अपेक्षा आहे। शासनाकडून ज्या आता सूचना आपल्याला पंचनामे करण्याच्या आलेल्या आहेत, या अवकाळी पावसाच्या अनुषंगाने जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आम्ही आता फायनल करत आहोत, त्याचा अंतिम अहवाल आम्ही पाठवू शकतो। सर, किती 2 दिवसात? थँक्यू सर। आपल्याकडे किती क्षेत्र आहे कपाशी लागवडीचे? माझ्याकडे 4.25 एकर कपाशीची लागवड आहे। साधारणतः किती खर्च लागलेला आहे आपल्याला आजपर्यंत? मला 1.5 लाखापर्यंत खर्च लागलेला आहे। जैविक पद्धतीने मी शेती केलेली आहे। तुम्हाला लागल्यास माझी जैविकची टाकी दाखवून देतो, दिसते। साधारणतः आता जे नुकसान भरपाईची जी अपेक्षा आहे आपल्याला शासनाकडून ती साधारणतः कितीपर्यंत आहे की किती मिळवावी? शासनाने कमीत कमी झालेल्या खर्च लागल्या एवढे बी दिले तरी भरपूर आहे, त्यात आम्ही समाधानी आहे।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.